अपन विनायक हॉस्पिटल या ठिकाणी दररोज नेहमी नवीन नवीन व्हिडिओ बनवत असतो, जे व्हिडिओ मणकेचे ऑपरेशन केले सगळ्या पेशंटचे असतात आणि असे व्हिडिओ लोकांना पाहायला शक्यतो कुठे मिळत नाही। आज एक असाच नवीन व्हिडिओ बनवत आहोत रुटीन प्रमाणे। तर मणक्याचा त्रास का होतो, कसा होतो, कशामुळे होतो, त्याचं ऑपरेशन कुठे करावं, कधी करावं, याच्याबद्दल अनेक लोकांच्या मनामध्ये संभ्रम असतो आणि माहिती अपुरी असते। तर हे मणक्याचं मॉडेल आहे, ह्याच्यामध्ये तीन चार प्रकारमध्ये मणका विभागला जातो। मानेचे 7 मणके, पाठीचे 12, कमरेचे 5 आणि माकडा म्हणजे मज्जावर जो 10-12 तो पुढे जाणार सप्लाय सगळा बंद होतो, वेदना होतात। मानेच्या जर गाद्या बाहेर आल्या तर माणसाला हाताला वेदना होणार, मुंगे येणार, हाताने काही उचल देणार नाही, हात जड पडणार, अनेक लक्षणं दाखवतात। त्याच्याही पुढचं शरीर निकामी होत जातं हळूहळू, म्हणजे माणसाला चालताना अख्खा बॅलन्स जाणे, माणूस डुलत जाणार, बॅलन्स जाणार, लघुशंडाचा कंट्रोल जाणार, कधी श्वास बंद होईल गॅरंटी नाही। त्याच्यामुळं मणक्याचं ऑपरेशन हे कुठलाही मणका असून कमरेचा, मानेचा, पाठीचा, मणक्याचं ऑपरेशन हे वेळेत झालं पाहिजे, जेणेकरून पॅरालिसिस व्हायच्या अगोदर झालं पाहिजे, लघुशंडाचा कंट्रोल जाण्याअगोदर झालं पाहिजे, हातापायची ताकद जाण्याअगोदर झाला पाहिजे। आमचं महाराष्ट्र मिशन हे विनायक हॉस्पिटलचं, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कुठलाही पेशंट हा मणक्याच्या आजारापासून त्रस्त असेल तो 100% बरा झाला पाहिजे, तो आपल्यासारखं चांगलं जीवन जगला पाहिजे। आता सरांचं नाव सुरेश दिगंबर सोनटक्के, वय वर्ष 55, ते बीडवरून आले पण ते नोकरी व्यवसायानिमित्त काही वास्तव्य त्यांचं जुन्नर तालुक्यात आहे। आणि या ठिकाणी मणक्याचा प्रचंड त्रास होता सरांना, तर सर त्यांचा स्वतःचा अनुभव सांगतील। बोला सर। नमस्कार, माझं नाव सुरेश दिगंबर सोनटक्के, मी रानात मूळ बोरखेडचं आहे, बीड जिल्ह्यामध्ये बोरखेडे गाव येते, म्हणून काही कारणास्तव आम्ही नारायणगावमध्ये स्थायिक झालेलो। तत्पूर्वी मला या मणक्याबद्दल तेवढा त्रास होत होता की चालता येत नव्हतं, एकंदरीत माझं ऑपरेशन यशस्वी चांगलं झालेलं आहे, मी चांगल्या पद्धतीने चालू शकतो। आज मी सकाळी जवळपास 20 मिनिट रोडने मी चालत होतो। कुठले हॉस्पिटल परमिशन देत नाही हॉस्पिटल प्रिमायसेस सोडून जायला, परंतु सर स्वतः खाली डांबरी रोडला जाऊन 20 मिनिटं नॉनस्टॉप चालले, हा त्यांचा अनुभव आहे। सर ऑपरेशन करताना सरांबरोबर गप्पा वगैरे चालू होते? हो सर बोलत होते। स्टाफ सांगण्याचा उद्देश असता हा की ऑपरेशन करताना फक्त कमरेच्या मणक्याला इथून खाली बोल दिली जाते, पेशंट पूर्ण शुद्धीवरती असतो, गप्पा गोष्टी सगळ्या ऐकवत असतात। ऑपरेशन नंतर तुम्हाला किती वेळेने चालवलं? ऑपरेशन झाल्यानंतर मी 2 तासाला लगेच मला चालू लागलो, मोकळे चालले, अगदी मोकळ्या चालत होतो, वेदनामुक्त वेदनामुक्त। हे फक्त आणि फक्त विनायक हॉस्पिटलमध्ये घडू शकतं, ज्या दिवशी ऑपरेशन झालं त्याच दिवशी लगेच पेशंटला चालवलं जातं, इतर तुम्ही कुठल्याही ठिकाणी तुम्हाला पेशंट लगेच चालवला जाणार नाही, तो पण वेदनामुक्त, कोणाचा आधार न घेता फक्त विनायक हॉस्पिटलमध्ये घडू शकतो। अशा पेशंटच्या व्हिडिओ आपल्याकडे काही हजारो व्हिडिओ युट्यूब चॅनलवरती बघायला मिळतील, डॉक्टर अवनीश गुप्ते न्यूरोसर्जन टाकलं तरी तुम्हाला हजारो व्हिडिओ मिळतील आणि त्यातून तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तिथे मिळेल। त्या लोकांचे फोन नंबर तिथे असतात, तुम्ही त्यांच्याशी व्हिडिओ कॉलिंगवरती बोलू शकता, समक्ष बोलू शकता, समक्ष जाऊन भेटू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता आणि वेळेत उपचार करून बरे होऊ शकता। आता सर आपल्याला चालून दाखवतील, फक्त चालूनच नाही तर इथं प्लॅटफॉर्म मध्ये पण चालतील। आज सर मोटरसायकल चालून दाखवणार, जिना चढ उतर करून दाखवणार, फोर व्हीलर चालून दाखवणार, हे एका दिवशी हे कुठेही शक्य होत नाही। सर मला तुम्ही चालून दाखवा। आता जसं चालताय तसं ऑपरेशनच्या आधी किती दिवस सगळं चालू होतं? चालताच येतो नाही, फार झालं 2 मिनिट चालत फक्त लगेच जागेवर बसले। वेळेत झालं तरच ह्याचे रिझल्ट आहेत आणि जर समजा पॅरालिसिस झाला, हातापायची ताकद दिली, तर जगात कुठेही तुम्हाला विलास केला जाणार नाही। भले पेशंट अमेरिकेला विमानाने जरी नेला, पैसे जास्त आहेत, तरी पण त्याला जल मिळणार नाही। त्याच्यामुळं वेळेत जागे व्हा आणि वेळेत योग्य ठिकाणी या आणि उपचार घ्या। धन्यवाद। ओके, थँक्यू सर।